आज रात्री 12 वाजल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने लखीमपूर खेरी येथे ज्या शेतकऱ्यांची निर्मम हत्या करण्यात आली त्या घटनेच्या विरोधात बंद पुकारलेला आहे। आज दिवसभर संध्याकाळपर्यंत आमचे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे लोकांना भेटून लोकांना विनंती करणार आहे की उद्या आपण या बंदमध्ये सगळ्यांनी सामील व्हावे। हा बंद कडकडीत राहील, जनता या बंद म्हणजे मध्ये निश्चित रूपाने सहभागी होतील आणि हा बंद केंद्रच्या जुलमी सरकार जो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, शेतमालाचे लूट करण्यासाठी कायदे करण्यात आले, आता शेतकऱ्यांच्या हत्या करताय त्या घटनेच्या विरोधात आहे। केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या चिरंजीवचा हात होता असं इतके दिवस लोक सांगत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती। सुप्रीम कोर्टने इंटरव्यून केल्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आली। आमची मागणी आहे की केंद्रीय गृह राज्यमंत्री जे देशातले गृह खात्याचे मंत्री आहे त्यांच्या गृह राज्यामध्ये त्यांच्या गावामध्ये ही घटना झाली। आधी ते शेतकऱ्यांना चेतावणी देत होते, नंतर लोकांची हत्या करण्यात आली। आमची मागणी आहे की तात्काळ त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सांत्वना देण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे त्यासाठी लोकांनी या बंदमध्ये पाठिंबा दिलं पाहिजे, सामील झालं पाहिजे। आम्हाला अपेक्षा आहे की लोक या बंदला पाठिंबा देतील।